व शासकीय कर्मचारी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्याकरता अतिशय महत्त्वाचा आणि आनंद देणारा हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे सण अग्रिम मर्यादा वाढवण्याबाबत आजचा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. आपण बघू शकता 23 ऑक्टोबर 2018 म्हणजेच आजचा हा शासन निर्णय. तर या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या सणाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सण अग्रिम मर्यादा किती रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे, बघूया. आणि या शासन निर्णयाला आपण बघू शकता, शासन निर्णय 10 शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे. शासन निर्णय 6/12/62/99/22/5/2005/19/2007/15/5/2009 त्यानंतर 15/9/2009, 10/5/2010, 18/10/2012 26/10/2015 आणि 18/5/2017 या 10 शासन निर्णयाचा संदर्भ देऊन आजचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. जाणून घेऊया किती जो आहे आपल्याला सण अग्रिम तो किती मंजूर करण्यात येणार आहे, किती वाढ झालेली आहे आणि कोणकोणत्या सणाकरिता तो अग्रिम आहे. प्रस्तावना: अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 142 चे अनुसार देण्यात येणाऱ्या सण अग्रिमाची रक्कम वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय: शासन आता असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2006 पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची ग्रेड वेतन 4,800 रुपयांच्या 1,800 पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सण अग्रिम अनुदेय राहील. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणासाठी अनुदेय राहणार आहे. यामध्ये कोणकोणती सण आहे जाणून घेऊया. आता मित्रांनो, 12,500 रुपये आपल्याला अग्रिम हा मिळणार आहे. तर यामध्ये दिवाळी, रमजान ईद, ख्रिसमस, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोष घोषणा, वैशाखी पौर्णिमा, भगवान बुद्ध जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, डॉक्टर आंबेडकर जयंती या 10 सणाकरिता आपल्याला आता 12,500 रुपये अग्रिम हा मिळणार आहे. आणि हा अग्रिम बिनव्याजी असतो. सण अग्रिम मंजूर आणि वसुलीच्या अटी आणि शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील. हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील. मुंबई वित्त नियम 1959 मधील नियम क्रमांक 142 मध्ये योग्य ती सुधारणा यथावकाश करण्यात येईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि त्याचा सांकेतिक क्रमांक आपल्या स्क्रीनवर आहे. तर अतिशय महत्वाचा हा शासन निर्णय होता. शासकीय कर्मचाऱ्यांना आता जे काही सण अग्रिम मिळत असतो त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि तो अग्रिम आता वाढून 12,500 करण्यात आलेला आहे. यामध्ये 10 सणांचा समावेश आहे आणि या 10 सणांमध्ये दिवाळी ही खास आहे. आणि या दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला 12,500 रुपये बिनव्याजी हे शासनाकडून अग्रिम म्हणून मिळणार आहेत. तर अतिशय महत्वाचा शासन निर्णय होता. शासकीय कर्मचारी बंधूंनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या कर्मचारी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आपण शेअर करा. त्यांना सुद्धा ही दिवाळीची आनंदाची बातमी आपण त्यांना नक्कीच द्या. तर याचबरोबर इतरही शासन निर्णय माहितीचा अधिकार याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तरी आपण पाहून घ्यायचे आहेत. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.